नमस्कार. आज आपण रक्षाबंधन स्पेशल मिठाईची रेसिपी पाहूया. बेसन आणि डेसिकेटेड कोकोनट घालून मी ही मिठाई बनवलेली आहे. मस्त अशी ही मिठाई तयार होते तर अशी आणि कमी साहित्यात कमी वेळात ही मिठाई तयार होते. तर ही मी कशी बनवली त्यासाठी तुम्ही व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा. कढईमध्ये एक चमचा एवढं तूप घालून घ्यायचंय. त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट 1 कप आणि 1 कप सम प्रमाणात म्हणजे बेसन पीठ घालून घ्यायचंय आणि मध्यम आचेवर 10 मिनिट असं परतून घ्यायचंय. सोनेरी नाही करायचंय पण थोडस 10 मिनिट असं परतून घ्यायचंय. आता आपण साखरेचा पाक बनवूया. त्यासाठी 1 कप साखर, त्याला 1/2 कप पाणी घालायचंय आणि त्याच थोडस 1 तार अशी चाचणी बनवून घ्यायची. पाक बनवून घ्यायचंय. त्यामध्ये वेलची पूड आणि केशरचे धागे घालून घ्यायचे. केशर ऑप्शनल आहे, रंग येण्यासाठी म्हणून मी घातलेला आहे. आणि आता हे पाक तयार आहे. आता त्यामध्ये आता डेसिकेटेड कोकोनट आणि बेसनचं पीठ मिक्स केलेलं आहे, भाजलेलं आहे, ते आता घालून घ्यायचंय. बघा आणि असं पूर्ण थोडस घट्टसर होईपर्यंत ह्याला परतत राहायचंय. बघा अशा प्रकारे मस्त अशी ही बर्फी तयार होते ही. आता 1 ते 2 चमचे सर्वप्रथम तूप घालून घ्यायचं. परत टोटल आपल्याला 3 चमचे तूप लागणार आहे. बघा आणि आता हे तूप सुटेपर्यंत, कढईत ना मिश्रण सुटेपर्यंत आपल्याला हे परतत राहायचंय. एकसारखं असं परतत राहायचंय. मस्त अशी ही बर्फी तयार होते. अशा प्रकारे तुम्ही ही बर्फी बनवून बघा. रक्षाबंधन आलेले, रक्षाबंधन स्पेशल ही रेसिपी आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ही बनवा आणि माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा अशी मस्त अशी ही आता ही तयार झालेली आहे. आता बघा आता हे कढईत ना सुटायला लागले. आता हे एका ट्रे मध्ये काढून घ्यायचंय. हे मिक्सचर ट्रे मध्ये असं काढून पसरवून घ्यायचंय. खाली मी बटर पेपर लावलेला आहे एका ट्रेला आणि त्याला 1 तास असं बाहेर ठेवायचं. 1 तासामध्ये आरामात ते घट्टसर होतं आणि मग त्याच्या वड्या करून घ्यायच्या. बघा अशा प्रकारे अशी घट्ट असं ट्रे मध्ये असं पसरवून घ्यायचंय. आणि बघा अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी रेसिपी आहे. मी थोडासा चांदीचा वर्क लावून घेतलेला आहे, ऑप्शनल आहे, नसेल तर काही हरकत नाही. एवढ्या साहित्यात जशी आहे तशी बनवून घेतली तरी काही हरकत नाही. आता ह्याला 1 तास अशी रेससाठी ठेवायची आणि 1 तासानंतर आपल्याला त्याला त्याच्या वड्या करून घ्यायच्या. त्याचे आपल्याला आवडीनुसार आपण त्याचे तुकडे पडून घ्यायचे. बघा अशा प्रकारे मस्त असे हे आता रेसिपी आहे. आणि आता रक्षाबंधन जवळ येत आहे तर तुम्ही पण बनवा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कसे झाले ते. आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला पण विसरू नका. बघा मस्त अशी ही कोकोनट बर्फी, डेसिकेटेड कोकोनट आणि बेसन बर्फी आपली तयार आहे. मस्त अशी बघा किती छान अशी ही बर्फी तयार झालेली आहे. मस्त अशी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. मस्त खा आणि मस्त रहा.